श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोरीकडे शनात येथी सरसर शिरगुरुनी शनात फिरुनी ऊन पडे वत्सगमी लाईवच्या तमाम प्रेक्षकांना हिरव्यागार श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, श्रावण आरंभ झालेला आहे आणि हा जो काही ऊन सावल्यांचा खेळ तुम्ही पाहतात, हिरवेगार ही वसुंधरा फुललेली आहे, तो सगळं श्रावणाचाच आविष्कार आहे. आणि श्रावण नेमका सुरू कधी झाला ते तुम्हाला कळलंच नसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेच व्यस्त आहोत, घरामध्ये बसलेले आहोत, म्हणून अनेक ऋतू बदलत आहेत. परंतु कोरोनामुळे आमचं जगणं थोडंसं मुश्किल केलेलं, तर नक्कीच या कोरोनाने जीवन आपल्या सगळ्यांचं मुश्किल करून टाकलेलं आहे. श्रावण कधी आला कधी सुरू झाला कळलं देखील नाही. आता असं वाटत आहे की कोरोना आपल्याला दिवाळीपर्यंत घेऊन जाणार, म्हणजे आता आला असणार जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यानच्या काळात दिवाळी येते. तर असं तर वत्सगुल्म लाईव्हच्या श्रावण विशेष या खास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी सध्या आहे वाशिम अमरावती रोड म्हणा किंवा मग वाशिम पुसद रोड म्हणा, या परिसरामध्ये वाशिमपासून 5 किलोमीटर अंतरावर वसलेलं जागमाता परिसरातील सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर. श्रावण महिन्यामध्ये या मंदिरावर प्रचंड गर्दी असते भक्तांची, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महादेवाचं जे काही मंदिर आहे ते देखील बंद आहे. आणि साहजिकच लोक देखील कोरोनामुळे घराच्या बाहेर निघत नाहीत. त्याला जागमात्याचा महादेव असेही म्हणतात, जागमाता. आता तर या परिसराला जागमाता असे का म्हणतात, तर याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत. पूर्वीच्या काळी इकडच्या परिसरामध्ये कापसाची शेती जास्त व्हायची, कापूस म्हणजे पराठी. साहजिकच आहे हल्ली आपण सोयाबीनचं पीक घेतोय, तर सोयाबीन पूर्वी तेवढं नव्हतं. सोयाबीन जे आपल्याकडे आलं ते अलीकडे 20-25 वर्षापूर्वी सोयाबीन आलं, परंतु पूर्वी लोक ज्वारी बाजरी मूंग उडदाची शेती व्हायची, पराठी जास्त असायचं नगदी पीक म्हणून. तर कापसाची मुख्य बाजारपेठ वाशिम ही होती, आणि ज्यावेळेस शेतकरी कापूस विक्रीला इथे आणायचा मार्केटमध्ये, तर ट्रॅक्टर किंवा ट्रक वगैरे माल वाहतुकीची साधने नसायची, बैलगाडीने लोक मार्केटमध्ये तो माल आणायचे. परंतु व्हायचं काय, रस्त्याने वाट्यामध्ये काही गावगुंडाच्या टोळ्या शेतकऱ्यांना लुटायच्या, त्यांच्याकडील पैसा माल इत्यादी ते लुटून घेऊन जायच्या. मग शेतकरी भयभीत व्हायचे, म्हणून लोक काय करायचे, रात्री बिरात्री जर प्रवास होत असेल तर लोक इथे येऊन थांबायचे, जागल करायचे. माथ्यावरची म्हणजे थोडीशी उंचावरची जागा होती, म्हणून तिला माथा असे म्हणतात. तर जागल जर म्हटलं तर जागल या शब्दाचा अर्थ जागे राहणे, परंतु कशाचं तरी संरक्षण करण्याकरता ज्यावेळेस जागं राहावं लागतं त्याला जागल असे म्हणतात. जसे शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्याची पिकाची ज्यावेळेस रक्षण करतो रात्री, तर त्याला जागल असे म्हणतात. तर जागल बहुतांश आपल्याकडे तुरीचं पीक ज्यावेळेस तूर काढतो आपण किंवा सोयाबीनची सुडी लावतो, तर त्यावेळेस देखील शेतकरी शेतामध्ये जागल करतात. ज्यावेळेस कापसाच्या गाड्या इकडे यायच्यात, तर बाजाराच्या 1 दिवस अगोदर लोक आपला माल इथे आणायचे. मग चोरीच्या भीतीने लोक सगळे शेतकरी इथे एकत्र थांबायचे आणि सकाळी सकाळ झाल्यावर ते परत मार्केटकडे आपला माल घेऊन जात असत. म्हणून इथे लोक जागल करायचे म्हणून, आणि ही माथ्यावरची जागा असल्यामुळे याला जागमाता असे म्हणतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कळवा, आणि वाशिम जिल्ह्यातील अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आपली आणि आपल्या कुटुंबियाची काळजी घ्या, पाहत राहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा. नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहतात वत्सगुल्म लाईव्ह.